परमश्राच्या मातीचं मानबिंदूचं व्रज स्थापनेच्या रायतेचे राजेशिव छत्रपती शिवाजी महाराज मानाचा मुद्रा मानत होतो. सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजी आणि येथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणींनो, मी आज जे काही इथे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सह्याद्रीच्या कड्या कपाळाही पांढर फुटे, डोंगरांना माथ्यांना युधाम फुटे, झाडांना झुडपांना शहरांना आणि विशाल नभांना ज्यांच्या धुकावे ज्यांच्या समोर धुकावे असे शेतकऱ्यांचे बहुमोलांचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. शब्दांना हे बांधर फुटे आणि शिवरायतेची कीर्ती राजे शंभू जिथे जगाला अवघ्या जगाची छत्रपती. आज 19 फेब्रुवारी 1630 या सोनेरी दिनी शिवनेरी व तो तोफांचा कडक कपाळी झाला. सोनेरी चौघ्या आवाजून ज्याच्या आश्मंताने आनंदाचे अवघड झाली या थोर दिनी माँसाहेब जिजाऊंच्या बोटी बाळ शिवाजींचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला. भगवा टिळक चंदनाचा शिवनेरीवर पटकला हातात घेऊन तलवार शत्रू गरजला. महाराष्ट्राची असा एक शिवाजी गरजला होऊन गेला. बाळ राजांना त्यांचा पाताजी शहाजी राजांचा सहवास लाभला नाही तरीही माँ साहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार दिले. शिवांना घडवले. शिवाजींनी बालवयातून स्वराज्य स्थापनेचे कर्तव्याचे अवघे स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीचे कार्य त्यांनी अनेक उडथळे आणि पण अडथळे आले, पण स्वराज्य निर्मितीचे ध्यासापासूनच ते किती किंतीत तरी बाजूला सरकले नाही. तानाजी मालुसरे बाळाजी प्रभू देशपांडे जीवा म्हणाले. शिव कथा जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. एवढे बोलून माझे दोन शब्द.